हेलो स्टूडेंट, मी बी एन दुर्गाडे, लेक्चर इन डी के टी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। आपण मागच्या लेक्चरमध्ये वर्कशीट आणि वर्कबुक हे कसं आणि त्याच्यामध्ये जे काही कंटेंट्स आहेत ते कसे ऍड करायचे, डिलीट करायचं, कॉपी कसं करायचं, पेस्ट कसे करायची हे आपण बघितलेलं आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्किंग विथ फॉर्म्युलाज आणि वर्किंग विथ चार्ट्स आपण बघणार आहोत। आता मी इथं एक टेबल तयार केलेला आहे, त्या टेबलमध्ये आपण रोल नंबर, नेम ऑफ स्टुडंट आणि त्याच्यामध्ये मार्क्स घेतलेले आहेत। मग मार्क्स हे पाच सब्जेक्टचे घेतलेले आहेत, इंग्लिश, मराठी, मॅथ्स, सोशल सायन्स आणि सायन्स, असे आपण मार्क्स घेतलेले आहेत। ठीक आहे, आपण रोल नंबर 1 to 10 मी एक थोडाफार डेटा घेतलेला आहे 1 to 10 नंबरचा, त्याच्यामध्ये नेम ऑफ स्टुडंट दिलेत आणि जे काही इंग्लिश, मराठी, मॅथ्स आणि सोशल सायन्स असे पाच सब्जेक्टचे मी मार्क्स काय केलेले आहेत, फिलअप करून घेतलेत। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करून त्याचे ऍडिशन किंवा आपण त्याचे पर्सेंटेज किंवा किती ऍव्हरेज आहे, मिनिमम मार्क्स किती आहेत, मॅक्सिमम मार्क्स किती आहेत, किती नंबर ऑफ काउंट आहे हे आपण बघू शकतो, किंवा एखाद्या सब्जेक्ट मध्ये तो मुलगा पास आहे का फेल आहे हे देखील आपण फॉर्म्युलाने काढू शकतो। आता आपल्याला काय करायचंय की जो काही टोटल आहे म्हणजेच आपण काय करतो, समेशन करतो। ठीक आहे, जिथं आपल्याला टोटल काढायचे त्या सेलला सिलेक्ट करायचं, त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म्युलाज मध्ये जे काही फॉर्म्युलेज आहेत हे तुम्हाला इथेही दिसतील, नसेल तर आपल्याकडे जो काही मेनूज आहेत होम, इन्सर्ट, पेज लेआउट आणि फॉर्म्युलाज, या फॉर्म्युलाज मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, हे जे काही लायब्ररी फंक्शन्स आहेत हे तुम्ही यूज करू शकता। आता आपल्याला ऍडिशन करायचंय, ऍडिशन करण्यासाठी आपण सम वापरतो। मग सम केल्यानंतर तुम्ही इक्वल टू सम, पण सम कोणाची करायचे, तर हा जो काही सेल आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचंय। ठीक आहे, म्हणजे सम कोणाची पाहिजे, तर इंग्लिश, मराठी, मॅथ, सोशल सायन्स आणि सायन्स या पाच सब्जेक्टची मिळून आपण ऍडिशन करतो। ठीक आहे, एंटर, ही तुम्हाला ऍडिशन मिळेल। त्याचबरोबर प्रत्येकाची करायची गरज नाहीये, फॉर्म्युला सिलेक्ट करायची गरज नाही, त्यावेळेस काय करायचं, जो काही आपला सेल आहे त्याच्या राईट साईडला हा जो काही क्रॉस दिसाला या क्रॉसला क्लिक करायचं आणि जो काही आपला लेफ्ट बटन आहे माउस वरचं ते धरून ड्रॅग आणि ड्रॉप करायचं, ऍटोमॅटिक तुमची जेवढे काही कॅल्क्युलेशन असतील त्याची ऍडिशन होणार आहे, म्हणजे प्रत्येक रोजची ऍडिशन होणार आहे। सेम आपल्याला पर्सेंटेज काढायचे, मग पर्सेंटेज आपण कसं काढतो, तर आपण काय करायचं, इक्वल साइन घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कुठलेही फंक्शन काढायचं असेल तर इक्वल साइन घ्यायचं आहे, त्यानंतर जी काही टोटल आहे त्याला मी काय करणार आहे, डिवायडेड बाय 5 करणार, म्हणजे मला काय मिळेल, पर्सेंटेज मिळेल। म्हणजे आपल्याला पर्सेंटेज कसं काढतो आपण, जेवढे काही टोटल नंबर ऑफ मार्क्स असतील डिवायडेड बाय त्याची जेवढे काही किती पैकी आहे, समजा आपण 100 पैकी 100 माझा 500 म्हणजेच काय होणार आहे, टोटल डिवायडेड बाय 500 इंटू 100 म्हणजेच आपण काय करणार आहे, टोटल डिवायडेड बाय 5, कारण की 00 ला 00 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे। हे देखील तसंच करायचं, हा सेल सिलेक्ट करा, तुमच्या राईट साईडला तुम्हाला प्लस बटन दिसेल, ड्रॅग आणि ड्रॉप करा, त्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज कॅल्क्युलेट झालेले दिसतील। हे झालं सम आणि कॅल्क्युलेशनचा पार्ट। समजा मला जर ऍव्हरेज काढायची असेल, समजा मला काय करायचंय, ऍव्हरेज काढायचे, प्रत्येक सब्जेक्टला ऍव्हरेज मार्क्स किती आहेत हे काढायचं असेल, तर इथं ऍटो सम मध्ये जायचं, त्यामध्ये ऍव्हरेजला क्लिक करायचं, त्यानंतर कुठून पाहिजे ह्या रोचा पाहिजे, म्हणजे इंग्लिशचे ऍव्हरेज मार्क्स किती ते मी काय केलं, सिलेक्ट केलं, कुठल्या रो पासून, D4 पासून D13 पर्यंत सिलेक्ट केलं आणि एंटर मारायचं, तुम्हाला तुमचे ऍव्हरेज निघेल। प्रत्येक सब्जेक्टचं काढायचं असेल तर राईट साईडला प्लस बटन आहे, तिथून तुम्ही काय करा, ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता। ठीक आहे, हे झालं आपण ऍव्हरेज काढलं। त्यानंतर जर समजा मला किती नंबर ऑफ काउंट म्हणजे किती मुलं आहेत हे जर बघायचं असेल, तर काय करायचं, काउंट इथं काय करणार आहे, ऍटोसम मध्ये जायचंय,
काउंट नंबर्स, त्याच्यामध्ये कुठला काउंट काढायचा, किती मुलं आहेत ते पहिला एक मार्क्स जे आहेत त्याचा आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. म्हणजे टोटल तुम्ही 10 मुलं तुमच्याकडं आहेत, सेम 5 सब्जेक्टचं काढला तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन मिळेल. नेक्स्टला तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मीन काढायचं आहे, म्हणजे मिनिमम मार्क्स काढायचं असेल. ठीक आहे, मिनिमम मार्क्स काढायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, ॲटोसम मध्ये जायचं, मीन मध्ये जायचं. मग मिनिमम कुणाच्यात काढायचं आहे, हा D4 पासून D13 पर्यंत मिनिमम मार्क्स किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे मिनिमम किती मार्क्स आहेत, 52 मार्क या सब्जेक्ट मध्ये कोणाला तरी आहेत. सेम 5 सब्जेक्टचे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपनं काढू शकता. मराठीमध्ये 45 आहेत, मॅथ्समध्ये 45 आहे, सोशल सायन्समध्ये 48 आहे आणि सायन्समध्ये 35 आहेत. हे तुमचे मिनिमम मार्क्स झाले. समजा मला मॅक्सिमम मार्क्स काढायचे असतील तर काय करायचं, सेम ॲटोसम मध्ये जाऊन मॅक्स सिलेक्ट करा आणि तुम्ही D4 पासून D13 पर्यंत सिलेक्ट करू शकता. म्हणजे मॅक्झिमम 78 मार्क्स आहेत. सेम तसंच ड्रॅग अँड ड्रॉप न करू शकता. मराठीमध्ये 86 असतील, मॅथ्समध्ये 98 आहेत, सोशल सायन्सला 87 आहेत आणि सायन्सला 95 असं तुम्ही काढू शकता. समजा मला अजून याच्यामध्ये मोर फंक्शन्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये मोर फंक्शन्स तुम्ही कुठले पाहिजेले ते तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. जर समजा याच्यामध्ये अजून एक आहे तो म्हणजे कुठले आहे, तर इथं आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे, ए कॉस आहे, ए कॉशस आहे, ऍग्रीगेट आहे, ए साइन आहे, ऍट साइन आहे. म्हणजे नंबर ऑफ इथं तुम्हाला सगळे काय मिळतील, फंक्शन तुम्हाला मिळणार आहे. समजा जर मला आता त्यानंतर आपण नेक्स्ट फंक्शन घेऊया, त्याच्यामध्ये फॉर्म्युलाज मध्ये रिसेंट यूज मध्ये तुमच्याकडे इकडे फंक्शन आपण आहे, त्याच्यामध्ये समजा जर मी इफ वापरलं. आता इफ म्हणजे काय सांगतो तुम्हाला, इफ फंक्शन. इफ फंक्शन मध्ये काय करतो आपण, इफ सिलेक्ट करायचं. इफ सिलेक्ट केल्यानंतर लॉजिकल टेस्ट विचारते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, की समजा माझा आपण कन्सिडर करू, आपण इथे एक रो ऍड करू, कॉलम ऍड करूया आणि इथं आपण काय करूया की इफचं फंक्शन यूज करूया. कसं करायचंय, इफ मध्ये सिलेक्ट करायचं आणि या इफ मध्ये मी काय करणार आहे, जे काही माझे 58 मार्क्स आहेत ते जर समजा ग्रेटर दॅन सॉरी लेस दॅन 55 असेल, लेस दॅन 55 असेल तर तुम्ही फेल आहात. ठीक आहे, जर तुमचं जे काय आहे किंवा आपण असं म्हणूया जो काही D5 आहे तो जर ग्रेटर दॅन 55 असेल तर तुम्ही पास आहात. पास आहात आणि जर नसेल तर तुम्ही काय आहात, फेल आहात. ठीक आहे, म्हणजे 55 च्या वर मार्क्स पाहिजे तुम्हाला. ओके, म्हणजे आता हा 58 आहे, 55 पेक्षा जास्त आहे म्हणून तो पास झाला. सेम ड्रॅग अँड ड्रॉप करा. आता फेल कोण झालाय बघा, जो 55 पेक्षा त्याला कमी मार्क्स आहे तो काय झाला, फेल झाला. असं जर तुम्हाला काढायचं असेल तर ते देखील तुम्ही काय करू शकता, काढू शकता ऍज अ इफ फंक्शन यूज करून. त्यानंतर याच्यामध्ये काउंट इफ नावाचा एक फंक्शन आहे. आता काउंट इफ मध्ये काय करतो आपण, समजा मी काय केलं, काउंट इफ फंक्शन कधी यूज करणार आहे, जर समजा काउंट इफ काढलं ह्याच्यामध्ये रेंज द्यायची, कुठून द्यायची, ही जी काही तुमची रेंज आहे ती, म्हणजे पूर्ण आपण इंग्लिशचा कॉलम आहे तो काय केलाय, सिलेक्ट केलाय आणि त्याच्यामध्ये मी क्रायटेरिया काय देणार आहे, आपण एक एक्सप्रेशन द्यायचं आहे. काय एक्सप्रेशन द्यायचं आहे, समजा आपण असं करूया की ग्रेटर दॅन 60 मार्क्स पाहिजेत, ग्रेटर दॅन 60 मार्क्स. ठीक आहे, ओके, म्हणजे किती नंबर ऑफ मुलं आहेत ग्रेटर दॅन 60, तर 6 मुलं तुमच्याकडे ग्रेटर दॅन 60 म्हणजे अबाव 60 मार्क्स असणारे 6 जण आहेत. ठीक आहे, ते तुम्ही काउंट करू शकता, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे झालं आपण काउंट इफ मध्ये. आता याच्यामध्ये जर तुम्हाला साइन इन काढायचं असेल किंवा कॉस काढायचं असेल तर तुम्ही एखाद्या व्हॅल्यूची साइन किंवा कॉसची व्हॅल्यू काढू शकता. कसं काढणार आहे, तर समजा आपण इथं काय करूया, साइन साइनची व्हॅल्यू काढायची आहे. समजा मी इथं 90 घेतलं,
बरोबर। आता साइन ची वैल्यू काय आहे, साइन सिलेक्ट करा, तुमचा कुठला नंबर आहे 90 तो ऐड करा, ओके तुमची साइन ची वैल्यू येईल, म्हणजे आपण 1 पकडतो, बरोबर आहे का, साइन 90 1 असतो। तसंच तुम्ही कॉस्ट देखील करू शकता। आता इथे फॉर्म्युला मध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले, आता जर तुम्हाला फायनान्शियली कुठले फॉर्म्युलेज यूज करायचे असेल तर ते तुम्ही इथे यूज करू शकता। लॉजिकली अँड असेल, फॉल्स असेल, इफ असेल, इफ एरर असेल, नॉट, ऑर आणि ट्रू असे देखील लॉजिकल तुम्ही फंक्शन यूज करू शकता। टेक्स्ट मधले पण आहे की तुम्हाला क्लीन करायचे टेक्स्ट, फाइंड करायचंय, मिड करायचंय, राईट करायचंय, सर्च करायचंय, हे सगळं टेक्स्ट मध्ये येतं। डेट आणि टाइम मध्ये पण तुम्हाला येतं। डेट तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता, डेज पाहिजे असेल किंवा एखादा मंथ पाहिजे असेल, एखादा टाइम पाहिजे असेल, सेकंड पाहिजे असेल, हे सगळे डेट आणि टाइम रिलेटेड आहे। लुकअप आणि ऍड्रेसेस मध्ये, लुकअप अँड रेफरन्सेस मध्ये काय असणार आहे, ऍड्रेस, एरियाज, कॉलम्स, लुकअप, इंडेक्स, हे सगळे काय असणार आहे। त्यानंतर आपण मॅथ्स आणि ट्रिगर मध्ये आपण नंबर ऑफ फंक्शन आहेत, म्हणजे तुम्हाला इव्हन नंबर आहे का ऑड आहे, डिग्रीज कन्वर्जन करायचं असेल, कॉस असेल, कॉस साइन असेल, किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायचे, ऍग्रीगेट काढायचे, हे सगळे मॅथमॅटिकल फंक्शन किंवा ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आपण याच्यामध्ये यूज करू शकतो। मोर फंक्शन मध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिकल जे काय आहेत ते पण यूज करू शकता। इंजिनिअरिंग साठी लागणारे जे काय आहेत तेही फॉर्म्युले आपण यूज करू शकतो। ट्यूब साठी असेल, ट्यूब किपिंग नंबर असेल, हे देखील करू शकतो। इन्फॉर्मेशन साठी जे काही फंक्शन्स आहेत, फॉर्म्युलेज आहेत, ते वापरू शकतो। आणि कॉम्पॅबिलिटी जे काही फंक्शन्स आहेत असं आपण वापरू शकतो। हे झालं आपलं फॉर्म्युलाज बद्दल। त्यानंतर आपण बघणार आहे की जे काही आपल्याला चार्ट्स आहेत, वर्किंग विथ द चार्ट्स। समजा हा माझ्याकडे एक टेबल आहे, या टेबलचा मला चार्ट काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे। मग आता या चार्ट मध्ये नंबर ऑफ चार्ट्स आहे, ठीक आहे। इथं वरती तुम्हाला दिसते कॉलम्स आहेत, त्या कॉलम मध्ये पण 2D कॉलम आहे, 3D कॉलम आहे, किंवा सिलेंडर टाइप कॉलम आहे, कोण आहे, पिरामिड्स आहे, असे नंबर ऑफ तुमच्याकडं कॉलम्स मध्ये पण तुम्ही काय करू शकता, चार्ट दाखवू शकता। सेकंड जो आहे तो लाईन मध्ये, म्हणजे 2D लाईन किंवा 3D लाईन मध्ये पण आपण काय करू शकतो, चार्ट दाखवू शकतो। त्यानंतर पाय चार्ट मध्ये, मग तो पाय चार्ट जो आहे तो 2D मध्ये पण आहे आणि 3D मध्ये। बार मध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल तर 2D, 3D, सिलेंडर, कोन आणि पिरामिड मध्ये दाखवू शकतो। एरिया मध्ये दाखवायचं असेल तर 2D एरिया आणि 3D एरिया आहे। स्कॅटर म्हणजे पॉइंट सारखं असेल, त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, दाखवता। आणि ऑदर्स मध्ये पण तुमच्याकडे नंबर ऑफ चार्ट्स आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही साईडला हे जो काही बाण आहे ह्याच्यावरती जर क्लिक केला तर तुम्हाला इन्सर्ट चार्ट दिसेल, मग याच्यामध्ये लाईन आहे, पाय, बार, जे तुम्हाला वरती आहेत तेच तुम्हाला इथं दिसणार आहे। समजा आपण काय करूया की आपल्याला हा सेम जो काही चार्ट आहे, जो सेम चार्ट आहे तो सिलेक्ट करा आणि मला तो कॉलम मध्ये काय करायचंय, 2D कॉलम मध्ये मला तो ड्रॉ करायचंय। तर मी सिलेक्ट केलं तर तुम्हाला, तुम्ही जे काही सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला काय करेल, कॉलम मध्ये दिसणार आहे। आता हे आपण काय करू शकतो, मोठं करून बघू शकतो, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्ही काय दिसलेत, इकडे तुमचे मार्क्स असणार आहेत, प्लस मार्क्स कुठले आहेत, इंग्लिशचे आहे, ज्याचं नाव इथं रोल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं 10 पर्यंत दिसणार आहे। जे ब्ल्यू लाईन दिसते ती तुमची टोटल असेल, त्यानंतर ग्रीन लाईन दिसणार आहे ती तुमची काय असणार आहे, परसेंटेज असेल, आणि त्यानंतर तुम्ही पास आहात का फेल आहे हे देखील तुम्हाला इंडिकेट झालेलं दिसणार आहे। म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचा चार्ट वापरणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे की तो कसा दिसणार आहे। समजा मी फक्त काय केलं की मी रोल नंबर, नेम आणि इंग्लिश सिलेक्ट केले मार्क्स, आणि त्यानंतर मी इन्सर्ट काय केलं, पाय चार्ट केला, तर मी 2D मध्ये पाय चार्ट कॅल्क्युलेट करू शकतो। तर तो कसा दिसणार आहे तुम्हाला, जो काही ब्ल्यू मध्ये आहे तो 1 मध्ये असणार आहे, ठीक आहे। ज्याचा रोल नंबर 1 आहे तो ऋतुजा नावाने असेल, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ते 360 मध्ये काय होणार आहे, डिवायडेशन होणार आहे, ठीक आहे। हे झालं तुमचं पाय चार्ट मध्ये। तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट मध्ये तुम्हाला डिक्लेअर करायचे ते तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जेवढे कॉलम पाहिजे तेवढे कॉलम सिलेक्ट करा आणि त्यानंतर कुठला चार्ट पाहिजे त्याला क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा चार्ट ड्रॉ झालेला दिसणार आहे। थँक्यू।